राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के नेता अनिल देशमुख ने आज जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा, जिसके बाद उन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि काटोल विधानसभा क्षेत्र को विकास कार्यों के लिए जरूरी फंड नहीं मिल रहा है। देवेंद्र फडणवीस के दबाव में कलेक्टर फाइलों पर हस्ताक्षर करने को तैयार नहीं है, क्योंकि काटोल राकापा का निर्वाचन क्षेत्र है, इसलिए कोई पैसा नहीं दिया जाता है। सभी को समान फंडिंग मिलनी चाहिए। हमें इस मामले को कोर्ट में ले जाना होगा और अधिकारों के हनन का मामला सामने लाना होगा। काटोल माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी जो पैसा नियमानुसार मिळाला पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली, देवेंद्र फडणवीस या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी विकासाच्या कामाला पैसा देण्यासाठी तयार नाही, फाईलवर साक्षरी करण्यासाठी तयार नाही। अनेक ज्या योजना आहेत त्याच्यासाठी सातत्याने आम्ही मागणी करतो आहे की तुमचा खनिजचा पैसा मिळाला पाहिजे, पांढररस्त्यासाठी पैसा मिळाला पाहिजे, पण काटोल नरखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळे त्या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यांच्या दबावाखाली आमच्या काटोल नरखेड मतदारसंघाच्या विकासाच्या कामासाठी पैसे मिळून देणार आहेत। त्याच्यासाठी आज या इथे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे।